सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हा आणि सत्र न्यायालयात नव्यानं रुजू झालेल्या 15 न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालयात नवीन 15 न्यायाधीश रुजू होत असून या न्यायमूर्तींचा सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. न्यायाधीश श्रीकांत अणेकर आणि सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अंकलगी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांची राज्य सरकारी वकील असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, ॲडव्होकेट कॅथम यांची विद्यापीठ शुल्क समितीमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल, ॲडव्होकेट नीता मंकणी यांची विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांची रेल्वे सल्लागार सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, तर ॲडव्होकेट सिद्धाराम म्हेत्रे यांची आयुक्तालयात विधी सल्लागार म्हणून निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट रामपुरे, ॲडव्होकेट गोरे, ॲडव्होकेट डोके, ॲडव्होकेट देशपांडे, ॲडव्होकेट काझी, ॲडव्होकेट महिंद्रकर, ॲडव्होकेट शेख, ॲडव्होकेट कुलकर्णी, ॲडव्होकेट कुरडूकर, ॲडव्होकेट कॅथम, ॲडव्होकेट व्यास यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन न्यायाधीशांनी आपला परिचय करून दिला. सोलापूर बारनं अनेक चांगले चांगले जजेस या आमच्या इन्स्टिट्यूशनला दिलेले आहेत. त्यातले बरेचसे माझे मित्रमैत्रिणी काम करून गेलेले आहेत. बरेचसे प्रॉपर सोलापूर बारचे आहेत आणि बरेचसे आता काम करत आहेत. बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट अंकलगी यांनी वकील मंडळींच्या अडचणी कथित करून त्यावर उपाययोजना करण्याविषयी जिल्हा सत्र न्यायाधीशांना विनंती केली. सध्या सुप्रीम कोर्टात कार्यरत असलेले एडव्होकेट साहेब आमच्या सोलापूरचे आहेत. आता मॅडमने सांगितले की आमच्या सोलापूरची एक परंपरा आहे, उच्च न्यायालयात सुद्धा आमचे बरेच वकील वर्ग आमचे सभासद असलेले उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले करत आहेत. मुंबई हायकोर्ट ॲडव्होकेट जनरल म्हणून अशोक मुखर्जी असलेले हे आमच्या बारचे सभासद आहेत. अशा आमच्या बारची उच्च परंपरा आहे. वकिलांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन देत न्यायालयात लिफ्ट बसवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी सांगितलं. या कार्यक्रम प्रसंगी न्यायाधीश वकील मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती.